अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि जामनेर तालुका देखील दुष्काळी घोषित करण्यात आला आहे। आज जामनेर येथे विभागीय उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन टंचाई सदृश्य ठिकाण जामनेर तालुक्यात ज्या गावांमध्ये पाणी नाही, विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत, अशा गावांना तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याबाबतची माहिती दिली आहे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी चाऱ्याची आवश्यकता असेल अशा ठिकाणी चारा छावण्या उभारण्यात येईल व त्यांना सर्व प्रकारे मदत शासनाद्वारे करण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। आता कसं की जसं जी रिक्वायरमेंट आहे कलेक्टर सरांच्याही आम्हाला असेच निर्देश आहे, जिथे ज्या गावाची जशी रिक्वायरमेंट आहे तिथे कुठल्याही प्रकारे अडचण येऊ द्यायची नाही। म्हणजे मी आज पाहणी करायला त्याच्यासाठी चालेल, इथे काय अडचणी आहे। ही बाब सगळ्यांच्याच निर्देशनात आली, म्हणूनच कलेक्टर सरांनी 2 तास टंचाईची मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये बीडीओंनाही सूचना दिल्या, मीही आज बीडीओंशी बोलले, अजून त्यांनी आता काहीतरी 17 वर्कशॉप पण ठेवलेले, आम्ही विहीर पुनर्भरण असे पण काही कार्यक्रम आता हाती पण घेतात, त्यांचे 171 कामं पण सुरू आहेत। तर त्या सगळ्या कामांचा आढावा घेण्यासाठीच ऍक्च्युली मी आज इथे आले होते। व्हिडिओ आणि असते इंजिनियर आहेत, त्या पण चेक करायला चाललो। टँकर तर आम्ही जाणायला माहिती पाण्याचा किती प्रॉब्लेम आहे, आम्ही आमच्याकडे आले की तसे मंजूर करतो, जी संख्या आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये तर ते आम्ही ठेवत असते। आणि कलेक्टर सरांनी तसेच निर्देश दिले की जिथे टंचाई असेल ज्या प्रमाणात व्हिडिओ करणं हवा येतील, ज्या अशा स्पीडने येतील त्या स्पीडने आम्ही मंजूर करू। परिस्थिती आहे आम्ही लगेच कळवा, जेणेकरून आम्हाला तशा उपाययोजना करण्यात येतील, म्हणून पण मी आज स्वतः आले। टँकर सरांनी लोकसंख्या आणि किती पाणी देत आहे असाच आढावा घेतलाय, कलेक्टर सरांनी असाच आढावा घेतलाय की किती लोकसंख्या आणि त्याला तुम्ही किती टीएमसी किंवा काय पाणी देत आहे त्याचाच अभ्यास करून सगळ्या त्या उपाययोजना आम्हाला करायला पण सांगितलेल्या आहेत। आमचा प्रयत्नच तो आहे की जिथे जिथे टंचाई आहे, म्हणजे इव्हन मी आज काल आमची परवा आमची आर मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर मी आज इथे आले तर त्याच्यासाठीच आले की जेणेकरून काही अशी परिस्थिती असेल तर ते पटकन व्हिडिओंनी आम्हाला निदर्शनास आणून तर आम्हाला उपाययोजना करता येतील। तुमच्या लोकांकडे असतील तर तुम्ही प्लीज व्हिडिओ नसतील। माझी सगळ्यांना विनंती आहे की जिथे कुठे आपण आपल्या घराजवळ जिथे कुठे आपल्याला जागा असेल तिथे शोष खड्डे करावे, आपण सुमोटो लोकसहभागातून ते केले तर आम्हाला अतिशय आनंद आहे। आम्हाला बोलवा जिथे कुठे लोकांना वाटतात ते कामं आम्ही येऊन करावे, आणि जी कामं आज शेल्फमध्ये आलेली नाहीत किंवा व्हिडिओंच्या यादीत ती नाही आहेत ती पुढच्या वर्षी आपण घेण्याचा प्रयत्न करू। पण हे काम प्रत्येकाने आपल्या घरासमोर शोष खड्डा करणं हे अगदी प्राथमिक म्हणजे माझी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, ज्याने आपल्या पाण्याची पातळी वाढू शकते। मी ह्या सगळ्या आपल्या ग्रामस्थांना माझ्या सगळ्या बंधू भगिनींना ही विनंती करते की आपण आपल्या इथे ते शोष खड्डे जर केले तर प्रशासना जे सेल्फवर काम आहे त्यांना आम्ही निश्चित आता मदत देऊ, पण जे नाही आहे तिथेही आपण लोकसहभागातून किंवा सगळ्यांच्या मदतीने हे काम करू शकतो। तर ते करायला निश्चित मी आवाहन करते की आपण सर्वांनी ते करावेत। चारा छावणीच्या बाबतीत जिथे कुठे अडचणी असतील कृपया आमच्या तलाठ्यांना सांगावं, जेणेकरून प्रशासनाला त्याची दखल घेता येईल। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा व्हिडिओ महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।